वळत पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजी माझी वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय. तसंच राजकारणात काही हालचाली दिसतायत. कुणीतरी आहे तिथे ज्यांना इथे यायचंय त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिल्याचं राऊत म्हणालेत. तसंच ज्यांनी शिवसेना भवनावर दगड भिरकवण्याची आणि मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली त्यांच्याशी हात मिळवणी कशी करणार असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. ठाकरे यांची एक स्टाईल आहे भाषण करण्याची पहिल्यापासून, त्या पद्धतीने त्यांनी ते भाषण केले. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी व्हायचं आहे, भावी सहकारी, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातले काही लोक त्यांनी बोट दाखवून नाव घेऊन सांगितलेलं आहे. आणि ज्या हालचाली दिसत आहेत राजकारणामध्ये, विशेषतः चंद्रकांत पाटील यांनी जे सांगितलं आहे मला माजी मंत्री म्हणू नका, माजी म्हणू नका, तर त्याबाबतच्याच हालचाली. कुणीतरी तिकडे आहे, कुणीतरी आहे तिथे ज्यांना इथे यायचं आहे, आणि त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. हे सरकार पूर्णपणे 5 वर्षासाठी चालवायची कमिटमेंट आहे आणि शिवसेना शब्दाची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना कधी पाठीत खंजीर खुपसत नाही, शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. आम्ही असे दळभद्री प्रकार शिवसेना करत नाही कधी की दोन पक्ष जे विधानसभेत एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकार स्थापन केलं आहे. ही लोकांशी गद्दारी ठरली, कार्यकर्त्यांशी गद्दारी ठरली. जे आमचं ठरलं आहे ते ठरलं आहे बस. त्याच्यामुळे हे सरकार पडेल, नवीन गठबंधन होईल वगैरे या भ्रमात कोणी राहू नये. कुणाला जर पतंग उडवायचे असतील त्याने ते पतंग उडवत बसावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची तोडण्याची भाषा केली, ज्या पक्षातले लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी, हे जे काय नवीन कल्चर आलेलं आहे समोर, तर अशा पक्षांशी हात मिळवणे कशी करू शकतो आम्ही.